नमस्कार, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपलं स्वागत। अकोला जिल्ह्यातल्या शिवपूर इथल्या 23 वर्षाच्या शुभम महले या तरुणानं पोल्ट्री व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे। 2017 साली 3 लाखांची गुंतवणूक करत शुभमनं पोल्ट्री व्यवसायात पाऊल ठेवलं। कष्ट करण्याची तयारी, बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांचं नेटवर्क यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करत शुभम महिन्याकाठी 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न घेतोय। मी हा व्यवसाय वयाच्या 19व्या वर्षी चालू केला आहे। मी सुरुवातीला हा व्यवसाय चालू करण्याचे कारण असे की माझ्या मामाच्या इथं 2000 पासून पोल्ट्री होता त्यांचा। मग नंतर मी तिथं शिक्षणाकरिता एवढ्याला गेलो आणि तिथं मला पोल्ट्रीची आवड लागली आणि मी वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे 2017 साली मी माझा बाबा काहीतरी स्वतःचं अस्तित्व करावं म्हणून मी माझा स्वतःचा 500 पक्षाचा पोल्ट्री फार्म टाकला। काही शेतीतून पैसे आणि काही वडिलाजवळ घेऊन असा दोन्ही मिळून मी हा पैसे घेऊन हा व्यवसाय टाकला। सध्या शुभमकडे 5000 पक्षी प्रतिशेड क्षमता असलेलं 2 शेड असून वर्षाला 10000 बॅचेसचं उत्पादन मिळतंय। याशिवाय त्यानं 3रं शेड उभारण्याच्या कामालाही सुरुवात केली आहे। यातून त्याला महिन्याकाठी 1.5 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। पोल्ट्री व्यवसाय करत असताना पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याचा खर्च हा मोठा असतो। साधारणपणे 70% खर्च हा खाद्यावर होतो। हा खर्च कमी करण्यासाठी शुभमनं स्वतःचीच फीड मिल तयार केली आहे। पक्ष्यांच्या खाद्यासाठी लागणाऱ्या मका हा स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो। यामुळे शुभमचा खाद्यावरचा खर्च हा दररोजचा 5 ते 6000 रुपयांची यात बचत होते। फीड मिल बसवली मला म्हणजे फीड रेडी फीड आणि स्वतःच्या फीड मिलमध्ये जवळपास 4 रुपये केजीचा फरक पडतो फीडचा। त्याच्यातही भरपूर पैसे वाचतात आणि स्थानिक शेतकऱ्याकडून माल विकत घेतला जाते तो आपल्याला स्वस्त भावात मिळतो आणि शेतकऱ्याला पण मक्याचा म्हणजे लोकलला विकला जातो। त्याच्यानंतर मी एक आता माझे 2 शेड 10000 आहे। मी वर्षाला 1 शेडमध्ये 5 बॅचेस काढतो म्हणजे 2 शेड मिळून माझ्या 10 बॅचेस निघतात व जवळपास आता एक माझं 5000 एक शेड प्रगतीपथावर आहे। व्यवसायात चांगला जम बसत असतानाच कोरोना संकटामुळे शुभमला नुकसान सोसावं लागलं। प्रतिपक्षी 10 रुपये इतका कोरोना काळात त्याला दर मिळत होता। त्यावेळी त्याच्याकडे 6000 पक्षी होते। आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यानं याही काळात 48 रुपये प्रति किलो दरानं विक्री केली। एक पक्षी तयार करण्यासाठी 75 रुपये खर्च आलेला असतानाही त्यावेळी 50 ते 60 रुपये दरानं पक्ष्यांची विक्री त्याला करावी लागली होती। यातून आता शुभमची पोटी सावरली असून त्याची आर्थिक स्थितीही पूर्वपदावर आली आहे। पैसा कमी पडत होता, नंतर मला चांगले यश आले, नंतर कोरोना काळात माझे चांगलेच याच्यात नुकसान सहन करावं लागले। जिथे लोक म्हणजे जिथे आम्हाला 80 रुपये घरात होती तेच कोंबडी आम्हाला 40 रुपये 10 रुपये नगानं विकावं लागली व मी त्याची काही चिल्लर विक्री करून जिथं समजा ट्रान्सपोर्टेशन कोरोना काळात ट्रान्सपोर्टेशन बंद पडल्या कारणाने लोकांना काही लोकांनी गड्ड्यात गळल्या, काही लोकांनी रोडवर सोडल्या, पण मी तसं केलं नाही। मी त्याचा काही आमचा आदिवासी म्हणजे आमच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे मी त्याचा काही 10 रुपये 20 रुपये नगानं न विकता मी 50 रुपये किलोनं विकले व त्याच्यातही पण थोडाफार पैसा केला। नंतर थोडं सावट करता होता नंतर बटल्यूशी सामना करावा लागला। बटल्यूशी सामना केला म्हणजे जवळपास 75 रुपये आमच्या घरात होता आणि नंतर आम्हाला तो 40 रुपये किलो विकावा लागला व थोडं करता अजून आमचं रुडावर आलं गाळं आणि नंतर मी व्यवसायाचा दीर्घ अनुभव नसतानाही शुभम पोल्ट्रीच्या दैनंदिन खर्चाचा रोजमेळ स्वतःच सांभाळतो। यामध्ये प्रत्येक बॅचचा बारीक सारीक खर्चाच्या नोंदीही त्यांना ठेवल्यात। याशिवाय पशुखाद्य, मजुरी विक्री, विक्रीतून आलेले पैसे याचीही नोंद ठेवल्या जातात। पोल्ट्रीच्या व्यवसायासाठी बँकेच्या खात्यावरच व्यवहार केले जातात, तसंच दरवर्षी तो आयकरही भरतोय। पोल्ट्रीच्या जोरावर शुभमनं स्वतःची 4-चाकीही घेतली आहे। सरकारला जवळपास म्हणजे असं सरकारला एकच सांगायचं आहे, जसं हैदराबाद जसं तेलंगणा सरकार जसं पोल्ट्री व्यवसायाला मक्याला जसं सबसिडी देऊन राहिला होता, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कर माफ करते, इलेक्ट्रिक बिल माफ करते, तसं आपल्या सरकारने पण याच्यावर थोडंफार लक्ष दिलं आहे। कारण फीडचे रेट जवळपास अगोदर 22 रुपये किलो पडत होते, आताचे रेट 44 रुपये किलो आहेत। म्हणजे सध्या धंदा जो आहे हा एकदम अवघड आहे। हा धंदा शेतीपूरक असल्यामुळे हा तेजी मंदीशी खूप निगडीत व्यवसाय आहे।